उत्तर भारतात गारठा वाढू लागला आहे. शिमला आणि मनालीमध्ये शनिवारपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. सतत होणारी बर्फवृष्टी आणि कोसळणारे हिमकडे यामुळे जवळपास 2000 पर्यटक अडकलेत. त्यापैकी 50 पर्यटकांनी रोहतांगच्या जवळ मडी इथं आसरा घेतला आहे. गेल्या 80 तासाहून अधिक काळ लोटला असला तरी मनाली इथं ते पोहोचू शकले नाही. मनाली रोहतांग हा मार्गही बंद झाला आहे. शनिवारपासून हा मार्ग बंद आहे. लष्करानं आता तिन्ही बाजूनं मार्ग मोकळा करण्याचं काम हाती घेतलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.